जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात त्यावेळी विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता लागणारे दाखले गोळा करण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ होते. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीनं आधार कार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर बुधवारी आयोजित केले होते. तक्का मराठी शाळेत आयोजित या शिबिराला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. तक्का येथील मराठी शाळेत भारतीय जनता पार्टी तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीनं आणि भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या माध्यमातून आधार कार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता किंवा सरकारी कामांसाठी आधार कार्ड आणि शासकीय दाखल्यांची गरज भासते. अशावेळी दाखले गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ होते. या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून याचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला. यावेळी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, एकविरा युवक मंडळाचे अध्यक्ष संजीव बहिरा, कार्याध्यक्ष संदीप खुटकर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, प्रभाग क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा, अशोक आंबेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी तक्का आणि एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीनं सातत्याने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं कौतुक केलंय. युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या इथे आधार कार्ड व शासकीय दाखले वाटपचं शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी मध्ये उपस्थित असलेले या शिबिराचे आयोजक आणि भारतीय जनता पार्टी पनवेल शहराचे अध्यक्ष माननीय अजित पगडे साहेब, आपल्या येथील नगरसेवक माननीय तेजस कानपिळेजी, अजय बेहराजी, त्याचबरोबर या इथं उपस्थित असलेले येथील मान्यवर ज्यांनी सांगितलं इथं आयोजनामध्ये मोठा असा पुढाकार घेतलेला आहे, असे माननीय प्रभाकर बहिराजी, प्रतीक बहिरा, संदीप कुटकरजी आणि सर्वजण यांनी या इथं अत्यंत महत्त्वाचं असा हा आधार कार्ड आणि शासकीय दाखल्याचं वाटप शिबिर हा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. सध्याच्या काळामध्ये आपल्याला विविध सरकारी कामं करण्यासाठी या किंवा आणखी इथं शाळेमध्ये प्रवेश असेल किंवा आणखी इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला वारंवार आधार कार्ड आणि शासकीय दाखल्यांची आवश्यकता पडते आणि त्यासाठी लोकांना इथे ऑफिसच्या इथं फेऱ्या मारायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांचा बहुमोल असा वेळ जातो. आणि म्हणूनच या इथे तक्का आणि एकविरा युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या इथे आधार कार्ड शिबिर आणि शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित केलेलं आहे. अत्यंत या शिबिराला भेटलेला प्रतिसाद हाच दाखवून देतो की या शिबिरामध्ये किती महत्त्वाचं असं काम येथे घडत आहे. या इथे मी आपल्याला सांगेन की भारतीय जनता पार्टी आणि तक्का आणि एकविरा मित्र मंडळ यांचे वर्षभर कोणते ना कोणते शिबिरं कार्यक्रम हे चालू असतात ज्याच्यामुळे जनतेची सोय व्हावी, त्यांना या इथे विकासाची साधता त्यांना संधी भेटावी यासाठी नेहमीच सांगता या अनेक कार्यक्रमांची या इथे रेलचेल ही चालू असते. अशा कार्यक्रमांच्यामुळेच येथील जनता ही मला सांगता येथील जनतेच्या चेहऱ्यावरती येथील कमिटीच्याबद्दल हे नेहमी सांगता एक आनंदाची भावना ही दिसून येते की या कमिटीच्याकडे सांगता जर या कमिटीच्याकडे आपण काही गेलेलो असून काही काम असेल तर ते होणार का आहे. आणि म्हणूनच या परिसरामध्ये राहायला येण्याचं प्रमाण हे नक्कीच सर्व वाढत चाललेलं आहे. त्याचं श्रेय हे सांगता एक मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व आयोजक मंडळी आणि यांना जात आहे. माननीय नगरसेवक तेजस कानपिळे, अजय बहिरा आणि त्याचबरोबर चांशिला गर्ग मॅडम यांचं नेहमी इथे राबता असतो जनतेच्या सेवेसाठी, ते सदैव नेहमीच कार्यरत असतात आणि आज सांगतात त्यांच्या मेहनतीमुळे आणि या सर्व आयोजकांच्या मेहनतीमुळे आज या शिबिराला एक मोठ्या प्रमाणात अशी इथे सध्या प्रतिसाद लाभलेला आहे. याच्याबद्दल मी आयोजक आणि सर्व नगरसेवकांचं या इथं मी त्यांचं मी अभिनंदन करेन आणि या कार्यक्रमासाठी आणि पुढील वाटचालीसाठी ही शुभेच्छा.